नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी महिला पिठोरी अमावस्येचे व्रत करतात आणि त्या संबंधित एक कहाणीचे वाचन आणि श्रवण करतात. हीच कहाणी आपण आजच्या व्हिडिओत श्रवण करूया. आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्षे झाले. 7व्या वर्षी असंच झालं. तेव्हा मात्र सासरा रागवला, मेलेले पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हाकलून लावलं. पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय, आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरिता तर मी इथे आले आहे. तशी झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का, मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या अजे सासऱ्याचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपणे माझी झाली. 7व्या खेपेलाही असंच झालं. तेव्हा मामांजींना राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो, असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं. नंतर मी इथे आले. आता मला जगून तरी काय करायचं आहे, असे म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशीच थोडीशी पुढे जा. तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे म्हणून मान, त्या तुला पाहतील, कोण कुठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याचबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढे त्यांनी तिच्या 7ही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसं तिने विचारलं, याने काय होतं. असराने सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळं दगावत नाही, सुख समाधानात राहतात. पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी तिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेने पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठी मागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकलं. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांना सुद्धा सुखाने ती नांदू लागली. ही 60 अवतारांची कहाणी, 5 अवतरी सुफळ संपूर्ण. तर मित्रो, ही होती पिठोरी अमावस्येची कहाणी.
अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.